मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये: वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी, अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ गोकुळ नगर, पंढरपूर। पुणे, बार्शी, वैराग, वाखरीच्या यशानंतर पंढरपूरमध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हाकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, प्रशस्त जागा आणि थंड हवेचे ठिकाण, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क। पत्ता: चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। बुकिंग साठी संपर्क 97 630 37 257, 70 57 81 58 33, 94 293 9953 आणि 98 50 666 132। महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर हे शासकीय नियंत्रणात असताना तेथे वर्ष 1991 ते वर्ष 2009 या कालावधीत सिंहासन दानपेटीच्या लिलावात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे। या संदर्भात हिंदू जनजागृती समितीने हिंदू विधिज्ञ परिषदेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर निकाल देताना माननीय न्यायालयाने सदर प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाचा CID चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितला होता। या CID चौकशी अहवालात अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत। त्या चौकशी अहवालानुसार दानपेटीत लिलावात 8,45,97,000 रुपयांचा घोटाळा झालेला असून त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे। मात्र हा चौकशी अहवाल 20 सप्टेंबर 2017 या दिवशी अपर मुख्य सचिव गृह विभाग महाराष्ट्र राज्य यांना सादर होऊन 5 वर्ष होत आली असली तरी दोषींवर अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। महाराष्ट्र शासनाने गांभीर्य दाखवून तात्काळ सर्व दोषींवर FIR दाखल करून त्यांना अटक करावी, तसेच त्यांच्यावर देवस्थानच्या लुटीची रक्कम चक्रवाढ व्याजासह वसूल करावी अशी मागणी श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा हिंदू जनजागृती समितीने दिला आहे। याच्यामध्ये जे 5 वर्षांमध्ये जे काही अधिकारी होते तो आभार पुढे शासनाने विधिमंडळामध्ये आणि समाजाच्या पुढे ठेवला नाही, तो दडपून टाकला आणि जे अधिकारी आहेत जे विश्वस्त आहेत त्यांच्यावर कुठलीच कारवाई आतापर्यंत केलेली नाही, ती कारवाई करायला हवी याच्यासाठी ही आमची मागणी। एकूण या 19 वर्षांमध्ये जो आकडा काढलाय तो 8,45,00,000 इथपर्यंत असा भ्रष्टाचार झालेला असा CID अहवालामध्ये सांगितलं गेलेलं आहे। या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये 22 जिल्हाधिकारी झाले, जिल्हाधिकारी देखील पदसिद्ध अधिकारी म्हणजे त्या ठिकाणी ते अध्यक्ष असतात, त्यांचं नाव हेतुपुरस्सर वगळण्यात आले। जर ते अध्यक्ष आहेत तर त्यांची नावं का वगळण्यात आली, त्यांना अभयदान का दिलं याच्याबद्दल आमचं प्रश्नचिन्ह आहे। त्यांची नावं याच्यामध्ये यायला हवीत। ज्या 5 वर्षांमध्ये जे दडपण्यात आलेले आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि जी रक्कम आहे ती चक्रवाढ व्याजाने त्यांच्याकडनं वसूल करण्यात यावी। थोड्या थोड्या गोष्टींसाठी हेल्मेट नाही म्हणलं तरी आपण पटकन दंड वसूल केला जातो आणि याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यातील एक आरोपीचा मृत्यू झाला तरी अजून देखील त्याच्यावर कारवाई होत नाहीये, तर याला सरकार स्वतःच अभय देत आहे का? आणि जर असं असेल तर आम्ही राज्यभर आम्ही समितीच्या माध्यमातून आंदोलन करू आणि त्याचबरोबर उच्च
उच्च न्यायालयाचे त्याच्या वरच्या न्यायालयाचे आम्ही दरवाजे तोडत आहोत असे हिंदू जन जागृती समितीच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. अपत्रत्वाची सही जर 2017 सालामध्ये 16 जणांमध्ये फक्त ठेवला होता तर त्यांचे हात बांधले पुढे कारण कटवले आतापर्यंत एखादा गुन्हेगार तुम्हाला सापडला तुम्ही त्याची तुम्ही तक्रार करता जसं हेल्मेट सक्ती केली तुम्ही 500 रुपये दंड घेता आणि बऱ्याच जणांना हे पण केलं की स्पीड मीटर जे आहे ते 90 यूट्यूब चॅनल वरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.